तीर्थ यात्रा पर निकले हिंदू गोंदिया जिले के अर्जुनी मुरगांव तालुका में महाशिवरात्रि के अवसर पर प्रतापगढ़ में मुस्लिम एकता का नजारा देखने को मिला। और प्रतापगढ़ किले में एक तरफ भगवान शंकर की भव्य प्रतिमा है और दूसरी तरफ ख्वाजा उस्मान गनी हारूनी की दरगाह है और दोनों समुदाय के लोग महाशिवरात्रि के मौके पर इस किले पर इकट्ठा होते हैं। देश भर में बड़ी धूमधाम से महाशिवरात्रि मनाई जाती है और हर जगह भगवान भोलेनाथ की धमा चौकड़ी देखने को मिलती है। इसी तरह एक अनोखी पुण्य यात्रा गोंदिया जिले के अर्जुनी मुरगांव तालुका के प्रतापगढ़ में आयोजित की जाती है। पूरे जिले से ही नहीं बल्कि अन्य राज्यों से भी लाखों हिंदू और मुस्लिम श्रद्धालु इस यात्रा में शामिल होते हैं और भगवान शंकर के साथ साथ ख्वाजा उस्मान गनी हारूनी दरगाह पर मत्था टेकते हैं, जो लगभग 300 साल पहले इस स्थान पर आए थे। इस स्थान का महत्व दिन ब दिन बढ़ता जा रहा है क्योंकि महाशिवरात्रि के अवसर पर हिंदू और मुस्लिम एक साथ इस त्योहार को मनाते हैं। करीब 300 साल पहले इस जगह पर गोंड राजा का शासन था और इसी दौरान उन्होंने यहाँ की पहाड़ी को तोड़कर प्रतापगढ़ का किला बनवाया था। साथ ही कुछ समय बाद गोंड साम्राज्य के राजा रघुजी भोसले ने इस किले पर हमला कर दिया और प्रतापगढ़ को जीत लिया और इस किले के प्रबंधन की जिम्मेदारी राजा खान को दी गई। इसी बीच ख्वाजा उस्मान गनी हारूनी यहाँ पर रहे और इसके बाद अनंत में विलीन हो गए। इस किले की दूसरी ओर उनकी दरगाह स्थापित की गई, जिसे बड़े महादेव के नाम से जाना जाता है और तब से यह इसी स्थान पर है। उन्होंने इस स्थान पर निवास किया और इसके बाद अनंत में विलीन हो गए। ग्रामीणों का कहना है कि उनकी दरगाह इस किले की दूसरी तरफ स्थापित की गई थी, जिसे बड़े महादेव के नाम से जाना जाता है और तब से पिछले 300 वर्षों से तीर्थ यात्री यहाँ तीर्थ यात्रा करते आ रहे हैं। इसके अलावा प्रतापगढ़ का किला गोंड राजाओं द्वारा एक ऊंची पहाड़ी पर बनवाया गया था और वहां भगवान शिव की 21 फीट ऊंची मूर्ति है। प्रतापगढ़ गोंदिया जिले में एक पर्यटन स्थल है और इस स्थान को 2001 में राज्य सरकार द्वारा क्लास सी का दर्जा किया गया है। बघा, या यात्रेचं एक आगळं वेगळं महत्व आहे। अलीकडे धर्माधर्मामध्ये वाद केला जातो आणि त्याच्यावर राजकीय पोळ्या शेकण्याचं काम मोठ्या प्रमाणात या देशामध्ये होते आहे असं आपण पाहतो आहे। देश तुटत आहे या सगळ्या ह्याच्यात, पण या ठिकाणी प्रतापगडची यात्रा, विशेष करून महाशिवरात्रीच्या जे यात्रा आहे त्यानिमित्तानं सर्वप्रथम मी महाराष्ट्रातल्या देशातल्या जनतेला महाशिवरात्रीच्या मनापासून शुभेच्छा देतो। पण या ठिकाणचं एक आगळं वेगळं असं आहे की इथं उस्मानी हारूनी बाबाची दरगाह पण आहे, त्यांचाही उरुस उद्यापासून या ठिकाणी सुरू होते आहे आणि एकात्मतेचा संदेश आमचं प्रतापगडचं हे जे पुण्य स्थान आहे या स्थानाचं जे महत्त्व आहे या ठिकाणी आपण पाहतो आहे की मुस्लिम पण मोठ्या प्रमाणात आलेले आहेत, हिंदू पण मोठ्या प्रमाणात आलेले आहेत। माणसामध्ये भेद नाही, धर्माधर्मामध्ये भेद नाही, पण राजकीय पोळ्या शेकण्यासाठी जे काही लोक आजकाल या पद्धतीचं राजकारण करतात आहेत त्यांच्यासाठी हा एक योग्य संदेश एकात्मतेचा या ठिकाणी जात आहे आणि दरवर्षी ही यात्रा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होते आहे। पोलिसांचा आकडा जवळपास 12 ते 15 लाख लोक या वर्षाला या यात्रेला येण्याचा जो ओघ आहे लोकांचा त्या पद्धतीचा आकडा जाईल आणि दरवर्षी ही यात्रा मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे। सर्वप्रथम सर्वांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देतो। प्रतापगड यात्रा ही खूप महत्त्वाची यात्रा आहे। इथं मोठ्या प्रमाणात भाविक लोक लाखोच्या संख्येमध्ये जवळपास 10 लाख भाविक लोक इथं दर्शनाला प्रत्येक वर्षीला येतात। इथं ही हिंदू मुस्लिम त्याचप्रमाणे बौद्ध ह्या तीनही धर्माच्या एकतेचं हे स्थान आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात सर्व धर्माचे लोक ह्या इथं दर्शनाला येतात। इथं दरगाह आहे, इथं शिवजीचं मंदिर आहे, प्रतापगडाचं मोठं पुरातन किल्ला आहे, त्याचप्रमाणे बौद्ध धर्मासाठी इथं तिबेट कॅम्प आहे आणि तिथं बौद्ध भिक्षुकांसाठी खूप मोठं मंदिर आहे, त्यामुळे इथं सर्व मोठ्या प्रमाणात लोक येतात। त्यामुळे त्याचप्रमाणे हा क्षेत्र पर्यटनासाठी खूपसुद्धा खूप प्रसिद्ध आहे। इथं लागूनच खूप मोठं एक डॅम आहे, नैसर्गिक रम्य तलाव आहे गोटणगाव डॅम, त्याचप्रमाणे नयगावबांध नॅशनल पार्क इथं लागूनच असल्यामुळे इथं मोठ्या प्रमाणात भाविक लोक ह्या यात्रेच्या वेळेला येतातच येतात, पण वर्षभर इथं मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात। हिंदू धर्मांचा त्रिवेणी संगम असलेलं मुस्लिम बौद्ध आणि हिंदू मुस्लिमांसाठी दर्गा आहे, बाजूलाच बौद्धांसाठी तिबेट कॅम्प आहे आणि
हिंदू धर्मियांसाठी हा किल्ला हा प्रतापगडचं शिवजीचं मंदिर आहे. असं हे त्रिवेणी संगम असलेलं प्रतापगड हे स्थान निसर्गरम्य परिसरामध्ये वसलेलं आहे आणि ह्या महाशिवरात्रीच्या निमित्ताने अनेक भाविक इथे दर्शनासाठी येतात आणि दर्शनासाठी येतात आणि ह्या निमित्ताने वर्षातून एकदा बहुतेक लोकांची एकमेकांसोबत भेट होते आणि अशा प्रकारे जसं आपण दिवाळीला एवढ्या लोकांना नाही मिळत तर महाशिवरात्रीला एवढ्या लोकांची आपल्याला इथे भेट होते म्हणून आम्ही मोठ्या आवडीने आणि प्रेमाने इथे भेट देतो. NBC न्यूज के लिए गोंदिया से अभिषेक भटनागर की रिपोर्ट.